नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती एम पी एस सी फॉरेस्ट्री प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दोन हजार सोळामध्ये विचारलेला प्रश्न आहे तर त्यामध्ये ग्रुपवरती वेगवेगळ्या ग्रुपवरती ह्या टाईपचं प्रिंट मिस्टेक झालेलं गणित फिरत आहे ज्यामध्ये पाव लिहिलेलं आहे तर मी ह्याची शहनिशा केली या गणितात पूर्णच रॉंग वाटत होतं मला म्हणून मी एकदा एम पी एस सी फॉरेस्ट्री सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झाम दोन हजार सोळाचा क्वेश्चन पेपर जर काढला त्यावेळेस मला गणिताचा पॅटर्न असा दिसला आणि आपण आता त्याला सोडून बघणार आहोत तर ते काय गणित आहे एक्झॅक्टली दीपने त्याचे एकशे तीन कार्य पाच दिवसात पूर्ण केले त्याने त्याचे शिल्लक राहिलेले कार्य सहा दिवसात वसंतच्या साह्याने पूर्ण केले जर वसंतला त्या कामाचे वेतन तीनशे साठ मिळाले तर दीपला त्याच्या कामाचे वेतन किती मिळाले असा प्रश्न विचारलेला आहे तर सगळ्यात बेसिक गोष्ट ह्याच्यामध्ये आहे की दीपने त्याच्या कार्याचे एकशे तीन कार्य पाच दिवसात पूर्ण केलेले आहेत तर एकशे तीन कार्य जर त्याने पाच दिवसात केलेले म्हणजे जर तो तीन खुर्च्या बनवत होता तर त्यापैकी त्याने एक खुर्ची ही पाच दिवसात बनवली आहे तर त्याला तीन खुर्च्या बनवायला टोटल किती दिवस लागले असते तर त्याला टोटल एक खुर्ची पाच दिवस दुसरी खुर्ची परत पाच दिवस आणि तिसरी खुर्ची परत पाच दिवस असे पंधरा दिवस लागले असते किंवा एकशे तीन बरोबर पाच दिवस आहे तर ह्या तीन नाही इकडे गुंडला असता तरी टोटल त्याला पूर्ण काम करायला पंधरा दिवस लागले असते दीपला दीपला टोटल पंधरा दिवस लागले असते त्यातले त्याने पाच दिवसाचं काम ऑलरेडी केलेलं आहे म्हणजे आता दीपचं काम उरलेलं आहे दहा दिवसाचं काम विचार उरलेलं आहे त्यानंतर त्याने त्याचे ते शिल्लक राहिलेले कार्य सहा दिवसात वसंतच्या सहाय्याने पूर्ण केले आता दीप आहे दीप प्लस वसंतने जे दीप दहा दिवसात कार्य करणार होता ते दीप प्लस वसंत मिळून ते सहा दिवसातच कार्य पूर्ण करतात तर असं समजूया यांचा लसावी घेऊया यांचा लसावी येतो तीस असं समजूया की त्यांनी दोघांनी मिळून उरलेल्या तीस खुर्च्या बनवल्या असतील आणि तीस खुर्च्या दीप हा दहा दिवसात बनवतो म्हणजे प्रत्येक दिवशी दीपने तीन खुर्च्या बनवल्या त्यावेळेस दीपने तीस भागीला दहा म्हणजेच तीन खुर्च्या बनवल्या असतील तसंच दीप आणि वसंत यांनी तीस खुर्च्या सहा दिवसात बनवल्या म्हणजे तीस भागीला सहा म्हणजे प्रत्येक दिवशी यांनी पाच खुर्च्या बनवल्या असतील तर जर दीप एका दिवसात तीन खुर्च्या बनवू शकतो आणि दीप आणि वसंत मिळून एका दिवसात पाच खुर्च्या बनवू शकतात तर दीप एका दिवसात तीन खुर्च्या आणि दीप प्लस वसंत मिळून एका दिवसात पाच खुर्च्या तर दीप एका दिवसात तीन खुर्च्या बनवतो तर वसंत एका दिवसात वसंत हा तीन इकडे प्लस मध्ये आहे तिकडे पाठवला तर मायनसमध्ये जाईल मग वसंत हा पाच वजा तीन म्हणजेच दोन खुर्च्या बनवेल प्रत्येक दिवशी वसंत प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवेल जर वसंतने सहाच दिवस कार्य केले आहे तर त्याला सहा दिवसात त्याने टोटल खुर्च्या बनवल्या असतील बारा तर बारा खुर्च्यासाठी त्याला मिळाले आहेत तीनशे साठ रुपये जर वसंतला त्या कामाचे वेतन तीनशे साठ रुपये मिळाले आहेत तर आता विचारला आहे दीपला किती रुपये मिळाले पाहिजे त्याच्या वेतनाचे तर दीपने वसंत सोबत सहा दिवस काम केलेले आहेत हे सहा दिवसाचे दीप हा प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवत होता प्लस दीपने प्रत्येक दिवशी पाच सॉरी दीपने पहिले पाच दिवस सुद्धा कार्य केलं आहेत म्हणजे असे सहा प्लस पाच असे टोटल दीपने अकरा दिवस काम केलं आहे अकरा दिवसात दीपने टोटल तीन प्रत्येक दिवशी तीनच्या हिशोबाने तीन अकरा गुणीला तीन म्हणजे तेहतीस खुर्च्या बनवल्या असतील तर बारा खुर्च्यासाठी तीनशे साठ रुपये तर तेहतीस खुर्च्यांसाठी किती रुपये याचा तिरकस गुणाकार करायचा आहे तीनशे साठ गुणीला तेहतीस भागीला बारा बारा का बारा बारत्रिक छत्तीस तीस गुणीला तेहतीस म्हणजे तीसला ला शून्य शून्यला ला शून्य तीन त्रिक नऊ आणि तीन त्रिक नऊ नौ, म्हणजे नऊशे नव्वद रुपये हे दीपला मिळाले असतील सॅलरी म्हणून पेमेंट म्हणून आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद